मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनमध्ये शेळ्याचे खुरकटिंग म्हणजे नख्या काढणं खूप गरजेचं असतं। आता आपण शेळ्याचे शक्यतो कधी नखे काढत नाहीत, म्हणजे जर आपल्याकडे गावरान शेळी असतील घरी तर आपण कधीच आतापर्यंत म्हणजे नखे काढले नाही शेळ्यांच्या। परंतु ज्यावेळेस आपण शेळ्या बंदिस्त करतो त्यामध्ये शेळ्यांचे नखे खूप वाढतात, त्यामुळं मग काय होतं, शेळ्यांना बॅलन्स पकडता येत नाही, व्यवस्थित उभा राहता येत नाही। त्यामुळं शेळ्यांचे नखे काढणं हे खूप गरजेचं आहे। म्हणजे ते जरी दिसायला साधं वाटत असेल तरी पण ते नखे काढणं खूप अत्यंत गरजेचं आहे। आणि काय होतं, काहींना नखे काढायच्या, मग नखे कसे काढायचे, मग त्याला कोणाकोण काढायचे, भाऊ नखे काढायला कोण येणार, म्हणजे थोडासा एक किचकट प्रश्न वाटतो तो। परंतु तसं काही नाही मित्रांनो, तुम्हाला मी लाईव्ह काढून दाखवतो नख्या, तर हे बघा आपण बघूया। आता अशा प्रकारे जे पाय झालेलं आहे ते असं पकडायचं, असं पूर्ण वाकडं झालं बघा। आपले नख वाढल्यानंतर कसं होतं हे बघा, असं जोपर्यंत आपल्याला एवढं म्हणजे नवीन आहे आपण काढताना तो त्यावेळेस डीपमध्ये नाही जायचं, जास्त थोडे थोडे काढायचे। काय होतं, जास्त डीपमध्ये गेले आणि रक्त वगैरे लागलं मग शेळी लंबडू शकते। ज्यावेळेस आपल्याला माहीत होईल त्यावेळेस आपण मग कॉम्पिटिशन एकदम व्यवस्थित काढू शकतो। हे बघा आता प्लेन झालं पूर्ण। हे कटर आहे साधं, आपलं जे झाडं कटिंग करायचे कटर असते त्या कटरने आपल्याला काढायचे। हे काय होतं, एका साईडने आता हे नक्की उंच वाढली आणि या साईडने खड्डा झाला आहे, त्यामुळे तुला व्यवस्थित बॅलन्स पकडता येत नाही। म्हणजे ज्यावेळेस शिळी गाभण राहील, वजन वाढेल शिळीचं, त्यावेळेस मग तिला उभं राहायला अडचण येते, चालायला अडचण येते।